चळवळीची 25 या कार्यक्रमात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आपल्या सोबत ज्येष्ठ पत्रकार अभय देशपांडे आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊयात. अभय सर, आपण ब्रेक पूर्वी पाहिलं, आपण अंधश्रद्धा निर्मूलन समिती हिनं देवदेवतांना विरोध केला नसला तरी प्रत्यक्षात मात्र उजव्या विचारसरणीच्या लोकांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही विरोधक असल्यासारखी वाटत राहिली. याची नेमकी कारण काय होती असं आपल्याला वाटतं? याचं विश्लेषण आपण कसं कराल? नाही, मला वाटतं की अनिश्चित स्थापना होण्यापूर्वीपासून रॅशनलिस्ट असोसिएशन असेल किंवा त्यावेळेसची बुद्धिप्रामाण्यवादी संघटना असेल किंवा नास्तिक मंच असेल, या सर्व संघटनांमधील लोक एकत्र चळवळीत होती. त्यांचं उद्दिष्ट समान होतं. संघटना बऱ्याच वेगळ्या असल्या तरी प्रत्येकजण आपापल्या परीने काम करत होतं. पण अनिसमध्ये सुद्धा काही लोक असे होते की केवळ अनिष्ट प्रथांना किंवा परंपरांना विरोध करून चालणार नाही, तर ह्याचा जो उगम आहे ज्या धर्मकांडांमध्ये आहे त्या मुळावर आपण घाव घातला पाहिजे. मला वाटतं 87 साली काहीतरी लोणावळ्यात एक शिबिर झालं होतं, त्या शिबिरात हा विषय प्रामुख्याने चर्चेला गेला होता की आपण फांद्या तोडून उपयोग नाही, मुळावर घाव घालावा. तरी पण नरेंद्र दाभोळकरांनी त्यावेळेस त्या काळामध्ये एक रॅशनलिस्ट, आपण जर म्हणू चळवळीच्या बाबतीतले रॅशनलिस्ट, अशी भूमिका घेतली की पूर्ण कुठलीही चळवळ यशस्वी केव्हा होते, ज्यावेळेस त्याला समाजाचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा येतो मिळतो, आणि ज्यावेळेस श्रद्धा आणि अंधश्रद्धा याबद्दलचा एक धूसर जी सीमारेषा आहे त्याबद्दलच अजून स्पष्टता नसल्यामुळे जास्तीत जास्त लोकांचा सहभाग घेऊन किमान अनिष्ट परंपरा तरी बंद करू, ही भूमिका घेऊन त्यांनी पुढे काम सुरू केलं. आणि त्या मला वाटतं की त्या भूमिकेशी सुसंगत त्यांनी पुढे सलग तोच लढा देत राहिले. तरी पण ज्यांची आता तरी तेवढी भूमिका घेऊनही त्याला किती मोठ्या प्रमाणात विरोध झाला बघा, की अंधश्रद्धा विधेयक किती वर्ष लागली, बरोबर, शेवटी त्यांचा बळी जावा लागला त्याच्यासाठी, ते मंजूर होण्यासाठी 100 वेळा ते बिल बदललं गेलं, ते अंधश्रद्धा नाव हे सुद्धा नको होतं, मग जादूटोणा करा, मग ते आघोरी प्रथा पण नको, फक्त अनिष्टच म्हणा, अशी विविध कारणं सांगून हे रोखलं गेलं. श्रद्धांच्यावर ज्यांची दुकानं सुरू होती त्यांना त्यांच्या हितसंबंधाला बाधा येत होती, मग हे रोखायचं कसं? तर या विरुद्ध समाजाला उभं केलं पाहिजे. मग समाजाला उभं कसं करायचं? तर मग तुम्हाला पूजाच करता येणार नाही, तुम्हाला व्यक्तिगत आयुष्यात तुम्हाला देवघरात जाता येणार नाही. म्हणजे मला वाटतं की या दाभोळकरांनी अत्यंत सुस्पष्ट भूमिका घेतली होती की तुमच्या व्यक्तिगत धर्म आचरणाला कुठलाही अटकाव नाही, पण कळसावरनं लहान मूल फेकणं यात कसला आलाय धर्म? बरोबर. मला वाटतं की त्यांनी एकदम सकारात्मक भूमिका घेऊन हा जास्तीत जास्त किमान आपण पूर्ण नाही उच्चाटन करू शकलो तर एक अनिष्ट प्रथा थांबवू म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली. परंतु ज्यांच्या व्यवसायाच्या आड हे येत होतं त्यांनी स्वाभाविकच त्यांना विरोध केला, आणि चळवळीचं यशही हे यामुळेच मर्यादित राहिलं, कारण सर्वसामान्य लोकांमध्ये नेहमी श्रद्धा आणि अंधश्रद्धेच्या बाबतीत संभ्रमाचं वातावरण राहिलं. आपली असते ती श्रद्धा आणि इतर करतात ती अंधश्रद्धा असं एकाच गोष्टीला 2 फुटपट्ट्या लावून मोजलं जातं. त्यावेळेस मला वाटतं की समाजाचा पाठिंबा मिळत नाही आणि त्यामुळे या चळवळीचं यश मर्यादित राहिलं. एक बरोबर आहे, धर्माचं अवडंबर माजवणाऱ्यांनी सर्वसामान्यांना पुढे ढाल करून अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हमीद दाभोळकर यांच्याकडे मला जायचंय. हमीद, जसं आपण आताच पाहिलं, कोणतीही चळवळ यशस्वी करायची असेल तर त्यामध्ये व्यापक जनसहभाग हा अपेक्षित असतो. आता चळवळीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत, पण यानंतरचा प्रवास हा तितकाच आव्हानात्मक असणार आहे. सर्वसामान्य कष्टकरी सामान्य माणसांना सामावून घेणं हे अधिक चॅलेंजिंग असणार आहे, आणि हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी, या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी नेमकी तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे? मला वाटतंय डॉक्टरांनी स्वतःच्या पश्चात ही चळवळ चालू राहावी यासाठी दुसरी फळी कार्यकर्त्यांची एक अत्यंत सक्षम उभी केलेली होती, आणि तिला आणखीन बळ देणं सातत्याने, ती वाढती ठेवणं संघटनात्मक पातळीवर, हे आमच्या सगळ्यांसमोरचं एक खूप मोठं आव्हान आहे. डॉक्टरांचे मारेकरी आणि त्यांच्या मागचे सूत्रधार यांना शोधून काढणं आणि त्या विचारधारांना या देशामध्ये मुक्त हस्त मिळणार नाही यासाठी सातत्याने प्रयत्न करणं हे देखील आमच्या सगळ्यांच्या समोरचं खूप मोठं आव्हान आहे. या सगळ्याबरोबरच जादूटोणा विरोधी कायद्याची राज्यामध्ये अंमलबजावणी आणि देशाच्या पातळीवर तसा कायदा यावा यासाठी देखील अनिसं सातत्याने प्रयत्न करत राहील. नुसतं अंधश्रद्धा निर्मूलन नाही तर ज्या ज्या ठिकाणी समाजामध्ये अविवेक हा लोकांच्या मनावरती पगडा घालतो, असं मग ते व्यसनाच्या विरोधातलं काम असेल, जातीच्या विरोधातलं काम असेल, जिथे जिथे कष्टकऱ्यांचं आणि सामान्य माणसांचं शोषण होतं, अशा सगळ्या ठिकाणी अनिस स्वतः लढ्यामध्ये त्या त्या समविचारी संघटनांच्या बरोबरीनं उभं राहू इच्छिते. शेवटी मी एवढंच सांगेन की
तरुण आणि महिलांना बरोबर घेऊन आणि शालेय मुलांच्या मनामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवत या देशाच्या राज्यघटनेला अभिप्रेत असलेला सामाजिक न्याय या देशामध्ये रुजावा, वैज्ञानिक दृष्टिकोन या देशात रुजावा, धर्मनिरपेक्षता रुजावी आणि एक विवेकी नागरिकत्वाची संकल्पना या देशामध्ये पुढे यावी यासाठी अनिस येत्या काळामध्ये विद्यार्थ्यांकडे आपण पाहतो त्यांच्यापर्यंत तुम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहात. बाबा आढाव, मला तुमच्याकडे यायचं आहे. ही चळवळ जी आहे ही सर्वसमावेशक व्हायची असेल तर नेमकं काय करायला हवं? 25 वर्ष तुम्ही या चळवळीतली सगळी स्थित्यंतरं पाहताय. नाही, नुसती पाहत नाही राहिलो तर मी त्यात भाग घेत आलो. माझं स्वतःचं मत असं आहे की भारतीय संविधान आता हा एक आधार आहे मोठा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जी आम्हाला मूल्य व्यवस्था दिलेली आहे की स्वातंत्र्य, समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, समाजवाद, विज्ञाननिष्ठा या मूल्यांचाच आता आपण जास्त आग्रह धरला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. आणि तो मूल्यांचा आग्रह केवळ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने धरावा असं नव्हे, तर आता नवं शिक्षण तुम्हाला भारत बनवाय भारत घडवायचा असेल, आता आम्हाला आमची भूमिका जो नवा भारत आम्हाला उभा करायचा आहे त्या भारताला साजेशी आमची भूमिका आहे. आमची भूमिका केवळ काहीतरी टीकाकारांची काहीतरी उणं काढायची अशी नसून जर भारताला घडवायचं असेल, नवा भारत उभा करायचा असेल, आदर्श भारत निर्माण करायचा असेल तर संविधानातली ही सगळी मूल्यव्यवस्था समोर ठेवून ती कशी रुजवता येतील, मूल्य रुजवायचं काम सुद्धा तितक्याच जोरात करावं लागेल आणि ते करता येईल असं मला स्वतःला वाटतं. मूल्य रुजवता येणार नाही तसं नाही आहे. म्हणून भय एका बाजूला हिंसेचं आहे, दुसऱ्या बाजूला राजकारणाचं आहे. राजकारणाची माणसं सोयीस्कर संभावितपणे वागतात, इकडेही होतात तिकडेही असतात, खोटंही बोलतात, सगळं होतं. आम्हाला हे टाळून काही एक रोखठोकपणा आणि जने आता आज सोर्स असं वाटतं नाडीवर आता डॉक्टरसुद्धा नरेंद्र आपण डॉक्टर होते, हमीदसुद्धा डॉक्टर आहे. आपण या समाजाचा विचार करत असताना पेशंटचा विचार हातात आणि हा समाज पेशंट आहे. पेशंट्स म्हणजे सहनशील असं नव्हे, तो पेशंट म्हणजे तो आजारीच आहे. अंधश्रद्धेने तो इतका आजारलेला आहे. आता ह्या अंधश्रद्धा दूर करायच्या असतील तर आपल्याला शेवटी त्या पेशंटला पेलवेल या पद्धतीने औषधांची रचना आपण करत असतो त्या पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा संबंध नरेंद्र तर स्वतः वैद्यकीय पेशातला मनुष्य असल्यामुळे त्याला हे भान बरोबर होतं असं माझं म्हणणं आहे. पण तेवढ्याने आता भागणार नाही. तर एका बाजूला आपल्याला खालपर्यंत कसं जाईल याचं संशोधन करत राहणं बरोबर आहे, तळापर्यंत सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचावं लागणार आहे. बाबा आढाव, आपल्या कार्यक्रमाची वेळ संपली आहे. या सगळ्या विषयावर खूप चर्चा करता येईल. आपल्या सोबत तीनही मान्यवर या चर्चेत सहभागी झाले त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानते. या चळवळीला 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. ही चळवळ आता अधिक व्यापक करायची असेल तर मूल्यवर्धित शिक्षणावर भर द्यायला हवा. विद्यार्थ्यांमध्ये हा विचार कसा रुजेल आणि त्याचबरोबर सर्वसामान्य कष्टकरी वर्गापर्यंत विज्ञानवादी आणि विवेकवाद विचार कसा पोहोचू शकेल हे पाहणं महत्वाचं असणार आहे. कारण अंधश्रद्धा चळवळी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं कार्य वाढत असलं तरी त्याचबरोबर दुसरीकडे समाजामध्ये अंधश्रद्धा आणि जातपात ही अधिक आक्रमकपणे रुजताना दिसते. त्यामुळे ही दोनही टोकं असली तरी अंधश्रद्धा निर्मूलन समिती अधिक व्यापक करण्यासाठी समविचारी लोकांना आणि तरुणांना विशेषतः विद्यार्थ्यांना लक्ष केंद्रित करून अधिक व्यापकपणे पुढच्या काळात काम करेल अशी अपेक्षा बाळगूयात. आणि या कार्यक्रमात चळवळीची 25 वी या विशेष कार्यक्रमात आपण इथेच थांबूयात. पहा फक्त Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे. Zee 24 तास, रहा एक पाऊल पुढे.